कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय कंडिशन आहे इन्स्पेक्टर अर्जुन? मी काय विचारतीये, काय कंडिशन आहे? आत्ता परिस्थिती शांत आहे मॅडम, थोडी दुसफूस आहे पण पिटू शकते परत. एस पी सर येतील इतक्यात. कडेकोट बंदोबस्त ठेवा आणि मला अपडेट देत. येस मॅडम. मी आहे. बापू तुम्ही या. अगं बापू या. तो मी आहे. मॅडम अशा परिस्थितीत इतकं थांबणं धोकादायक. माझं घर जळत असताना मी घरात शांत नाही बसू शकत आणि इथे मला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची खात्री आहे मला. साहेब तुम्ही शांत व्हा. कसं शांत होऊ शिंचुके, कसं शांत होऊ? आता त्या बाईंची राहण्याची व्यवस्था केली ना, आता परत ये. अहो पण मला अजिबात पटलं नाही आप्पीचा निर्णय. की आप्पीला फक्त एवढं म्हणलं होतं की आप्पे घरी राहा, तिकडे दंगलीच्या ठिकाणी येऊ नको. ऐकलं का माझं? केला विचार स्वतःचा बाळाचा? अहो साहेब आपण इथं आहोत की सगळी दंगल पेटली चिंचुके. इथं दंगल लोक येडी झाल्यात, दिसेल ते पेटवत सुटल्यात. आपण काय करायचं आता? लोकांना सांभायचं का आप्पीची काळजी घ्यायची? बरं ह्या सगळ्यात आप्पीच्या बाळाला. अहो साहेब त्यांना काही होणार नाही, त्या सेफ आहेत इथं. दंगलीत कुणी सेफ नसतं चिंचुके साहेब. माणसातला जनावर जागा झालेला असतो. पद प्रतिष्ठा अधिकारी कोण काय बघत नाही. अहो साहेब तुमच्याकडे बघून म्हणलेत की त्यांना काही होणार नाही म्हणून. पण यायचंच कशाला? साहेब तुम्ही नका टेन्शन घेऊ, जोपर्यंत जीवात जीव आहे ना तोपर्यंत आपण अपर्णा मॅडमला काय होऊन द्यायचं नाही. अप्पे तुझं आजचं वागणं अजिबात पटलं नाही मला. मॅडम तुम्ही कंट्रोल रूम मध्ये थांबलात. आता सध्या कंट्रोल रूम मध्ये नाही, इथे ऑनग्राउंड काम करायची जास्त गरज आहे. पण मॅडम इथे काय तोंड आहे बघा, बाकीच्या गोष्टींवर मला बोलायला अजिबात वेळ नाही. कंडिशन काय? कंडिशन खूपच खराब आहे मॅम. वातावरण निवडतच नाहीये, उलट चिघळत चाललंय. आधी फक्त दोन गटामध्ये मारामारी होती आणि आता त्याचं रूपांतर दंगलीमध्ये झालेलं आहे. आणि नुकसान? मॅडम एक दोन ठिकाणी जाळपोळ झाली आहे, काही ठिकाणी दुकानांनी बसी जाळण्यात आल्या आहेत, एका वस्तीवर दगडफेक झाली आहे, तर काही घरांच्या छतावर रॉकेलच्या बाटल्या फेकल्यामुळे आग लागली होती पण ती आटोक्यात आली आहे. 79 लोक जखमी आहेत आणि 3 जणांची प्रकृती फारच चिंताजनक आहे. मॅम आजची रात्र खूप महत्वाची आहे. आज रात्री मोठी दंगल उसळणार असल्याचे रिपोर्ट हाती आलेत. तीच दंगल आपल्याला थांबवायची. पोलिसांना सतर्क करायला सांगा. आजच्या रात्रीत एकही माणूस जखमी नाही झाला पाहिजे. मॅडम या भागातून दंगलीला सुरुवात झाली होती, त्यामुळे पोलिसांनी जमावबंदी घोषित केली आहे आणि एस पी साहेब येतीलच एवढ्यात. गायतोंडे ही जेवढी पोलिसांची जबाबदारी आहे ना तेवढीच आपली पण. सगळ्या लोकांना सांगा सतर्क राहा आणि आपल्याकडचा जो काही डेटा आहे तो वापरून आपण मेसेजेस पाठवूया लोकांना. त्यांना म्हणाव घरातून बाहेर पडू नका आणि भडकाव मेसेजेस आले तर त्यालाही बळी पडू नका. मी लगेच कामाला लागतो. पुढच्या अर्ध्या तासात सगळीकडे मेसेज गेले पाहिजे गायतोंडे. येस मॅडम.
आणि गायतोंडे आलं लक्षात, छोट्यातल्या छोट्यात कुठलाही रिपोर्ट मिस करायचा नाहीये आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही दंगल आपल्याला अटोक्यात आणायची. हे बघा मॅडम, दंगल तर होणारच आहे. काही जरी केलं तरी आपण थांबवू शकत नाही. आता कमीत कमी डॅमेज कसं होईल हे बघू शकतो आपण. सॉरी सर, पण लहान तोंडी मोठा घास घेतोय. आपल्या कलेक्टर मॅडमची डिलिव्हरी फारच जवळ आहे, पण तरीही त्या ऑन ड्युटी आहेत आणि त्यांच्याच हे ऑर्डर्स आहेत. आपल्याला काहीही करून ही दंगल तात्काळ थांबवावीच लागेल. करेक्ट, आपणच असं म्हणून कसं चालेल? अहो पण मॅडम, ह्या आल्याच कशाला? कारण हा जिल्हाच त्यांच्यासाठी त्यांचं घर आहे आणि मला असं वाटतं आपण पण तसाच विचार करायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगायची होती. आपल्या कलेक्टर मॅडमचा सक्का भाऊ म्हणजे पत्रकार दीपक माने बेपत्ता आहे. त्याचा काहीच संपर्क होत नाहीये, पण मॅडमनी मला एका शब्दाने याबद्दल काहीच सांगितलं नाही किंवा त्याला शोधा अशा ऑर्डर्सही दिलेल्या नाही. आपल्याला ही दंगल तात्काळ थांबवावी लागेल. येस, आपण सगळे कसून कामाला लागलं पाहिजे. गॉट इट? येस मॅडम. अर्जुन साहेब, तोंडे दीपकचं माहिती नव्हतं. मलाही खरं तर माहिती नव्हतं. मला मगाशी बापूंचा फोन आलेला, त्यांनीच मला सांगितलं. दीपक सगळ्यात शेवटी कुठं होता? ह्याच एरियात. पण आता त्याचा फोन बंद येतोय आणि त्याचा काहीच संपर्क होत नाही. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त आप्पीची काळजी घ्या. येस सर. आणि तिला पण सांगा आपण शोधू दीपकला. येस सर. अपर्णा मॅडम, तुम्ही या अवस्थेत, तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. सर, त्याच्याच भविष्याची काळजी म्हणून घरी नाही थांबले. त्याचं घर जळत असताना मी घरात नाही थांबू शकत सर. पण वातावरण अतिशय भयंकर आहे, मला रिपोर्ट आलेत. मे मेरी झासी नाही दुंगी असं म्हणत झाशीच्या राणी आपल्या ताण्या बळाला पाठीशी येऊन लढल्या. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं असं म्हणत शूरवीर तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून मोहिमेवर गेले. हा आपला इतिहास आहे सर, आणि मी फक्त त्या मार्गावर चालते. तुमच्यासारख्या ऑफिसरची गरज आहे आपल्या देशाला. सर, अहो देशाला कशी काय गरज असेल? देश आहे म्हणून तर आपण होत ना. पण मॅडम, आय एम रिअली इम्प्रेस्ड. तुमच्याबद्दल ऐकून होतो, पण आज प्रत्यक्षात भेट झाली. सर, मलाही बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला भेटायचं होतं, पण आपली भेट या अशा कारणामुळे असं नव्हतं वाटलं. हो, मलाही. पण एका अर्थाने चांगलंच आहे, युद्धात एकत्र लढणारे दोन सैनिक आहोत आता आपण. सर, पण आपल्याच लोकांसोबत कसं लढायचं? ही लढाई लोकांसोबतची नसून विचारांची आहे. दंगल आधी कोणा एकाच्या मनात सुरू होते आणि मग त्याला नंतर हे स्वरूप प्राप्त होतं. पहा सर, नाही खरंच आपण याच विचारांवर घाव घातला पाहिजे. हो, पण सध्या समजून सांगायची वेळ निघून गेलेली आहे. आपल्याला आता ऍक्शन घ्यावी लागेल. आपण वेळ नको घालवायला, मला आत्ताचे रिपोर्ट पाहिजेत. Yes sir, please. Z5 app download kara aani paha sarva episodes ekdam free.